नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्यातर्फे आजची वॅकन्सी निघालेली आहे. तर कॅरियर पेजवरती आपण या ठिकाणी आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी 156 जागांसाठी वॅकन्सी निघालेली आहे. 25/8/2022 या ठिकाणी ऑफिशियल नोटिफिकेशन या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे आणि 30/9/2022 या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात. अनेक पदांसाठी या ठिकाणी वॅकन्सीज निघालेले आहे. तर मित्रांनो, स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला रोजच्या रोज मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्यातर्फे जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी अनेक पदांसाठी वॅकन्सीज आहेत. सगळ्यात पहिली जी पोस्ट या ठिकाणी आहे, ज्युनियर असिस्टंट या पदासाठी फायर सर्व्हिससाठी ही वॅकन्सी आहे. या ठिकाणी मित्रांनो, 132 वॅकन्सीज या पदासाठी निघालेल्या आहेत. वेतन जे आहे तुम्हाला या ठिकाणी 31,000 ते 92,000 रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी मिळणार आहे. कॅटेगरीनुसार वॅकन्सीज या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत. त्यानंतर मित्रांनो, पुढची वॅकन्सी या ठिकाणी आहे ज्युनियर असिस्टंट ऑफिस या पदासाठी. एकूण 10 वॅकन्सीज या पदासाठी आहे. 31,000 ते 92,000 रुपयाच्या दरम्यान पगार या पदासाठी देखील आपल्याला मिळेल. त्यानंतर सिनियर असिस्टंट अकाउंटसाठी या ठिकाणी वॅकन्सी आहे. एकूण 13 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहे. 36,000 ते 110,000 रुपयाच्या दरम्यान तुम्हाला पगार या ठिकाणी दिला जाणार आहे. त्यानंतर सिनियर असिस्टंट ऑफिस लँग्वेजसाठी या ठिकाणी वॅकन्सी आहे. एक वॅकन्सी एकूण या ठिकाणी आहे. 36,000 ते 110,000 रुपयाच्या दरम्यान तुम्हाला पगार या पदासाठी देखील दिला जाईल. तर मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाच्या डेट्स दिलेल्या आहेत. 1/9/2022 तुम्ही ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकणार आहात आणि 30/9/2022 या ठिकाणी लास्ट डेट या ठिकाणी आहे अर्ज करण्यासाठीची. वय जे आहे मित्रांनो, 25/8/2022 तुमचं काउंट केलं जाणार आहे. 18 ते 30 वर्षाच्या दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक आहे. तुम्ही जर OBC कॅटेगरीतून येत असाल तर तुम्हाला या ठिकाणी एज रिलॅक्सेशन 3 वर्षाचं मिळेल. SC ST साठी 5 वर्षाचं या ठिकाणी एज रिलॅक्सेशन आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो, तुमची क्वालिफिकेशन या ठिकाणी काय लागणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर ज्युनियर असिस्टंट फायर सर्व्हिससाठी जर अर्ज करत असाल तर या पदासाठी तुम्ही 10वी उत्तीर्ण आवश्यक आहे आणि 3 वर्षाचा डिप्लोमा तुम्ही केलेला असणं आवश्यक आहे. मेकॅनिकलमध्ये किंवा ॲटोमोबाईलमध्ये किंवा फायर सर्व्हिसमध्ये मिनिमम 50% मार्कासहित किंवा 12वी पास असाल तुम्ही 50% मार्कासहित तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात. त्या व्यतिरिक्त मित्रांनो, या ठिकाणी तुमच्याकडे हेवी ड्रायव्हिंग लायसन्स या ठिकाणी असणं आवश्यक आहे किंवा या ठिकाणी व्हॅलिड मीडियम लायसन्स तुमच्याकडे असेल 25/8/2022 अगोदरचे किंवा लाईट मोटर व्हेकलचे लायसन्स तुमच्याकडे असेल 25/8/2022 अगोदरचे त्या तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात या पदासाठी. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही जर ज्युनियर असिस्टंट ऑफिस या पदासाठी जर अर्ज करत असाल तर तुम्ही कुठल्याही शाखेतून ग्रॅज्युएट असाल आणि टायपिंग तुम्हाला या ठिकाणी येत असेल. इंग्रजी भाषेमधील तुमचा टायपिंगचा स्पीड 30 शब्द प्रति मिनिट आणि हिंदी भाषेमधील टायपिंगचा स्पीड तुमचा 25 शब्द प्रति मिनिट असणं आवश्यक आहे. 2 वर्षाचा रेलिव्हंट एक्सपिरियन्स देखील तुमचा या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढची जी वॅकन्सी आहे सिनियर असिस्टंट अकाउंटसाठी, तुम्ही या ठिकाणी ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे. परफेक्टली या ठिकाणी BCOM तुमचं झालेलं असेल आणि कॉम्प्युटर ट्रेनिंग कोर्स तुमचा जर झालेला असेल 3 ते 6 महिन्याचा तर या पदासाठी आपण अर्ज करू शकता. 2 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढची जी पोस्ट आहे सिनियर असिस्टंट ऑफिस लँग्वेज या पदासाठी, तर या ठिकाणी मित्रांनो या पदासाठी तुमच्याकडे मास्टर डिग्री असणं आवश्यक आहे हिंदी विथ इंग्लिश या विषयामध्ये ॲट ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत किंवा या ठिकाणी मास्टर डिग्री तुमच्याकडे असेल इंग्रजी विथ हिंदी ॲज अ सब्जेक्ट ॲट ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत किंवा मास्टर डिग्री तुमची असेल कुठल्याही विषयामध्ये हिंदी आणि इंग्रजी ॲज अ पार्ट म्हणून तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात. किंवा तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल हिंदी आणि इंग्रजी कंपल्सरी किंवा ऑप्टिकल सब्जेक्ट म्हणून तर या ठिकाणी तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकणार आहात. हिंदी टायपिंगचं नॉलेज तुमचं या ठिकाणी असणं आवश्यक आहे. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स देखील तुमचा लागणार आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमच्या ठिकाणी घेतली जाणार आहे. त्या संदर्भातील सिलेबस प्रत्येक पोस्टवाईज आपल्याला PDFमध्ये बघायला मिळेल. PDFची लिंक जी आहे मित्रांनो आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकलेली आहे. आपण अर्ज करण्या अगोदर सर्व PDF व्यवस्थित एक वेळ या ठिकाणी बघा. ॲप्लिकेशन फी जी आहे मित्रांनो आपल्याला 1,000 रुपये या ठिकाणी भरावी लागणार आहे. जर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर महिला कॅन्डिडेट असाल, SC ST कॅन्डिडेट असाल, एक सर्व्हिसमॅन असाल, PWD कॅन्डिडेट असाल तर या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट भरण्याची आवश्यकता नाही.
अर्ज जे आहेत मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची वेबसाईट देखील आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे, त्यावरून आपण डायरेक्टली या ठिकाणी अर्ज करू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.